खरं म्हणजे आप्पांच्या बरोबर ज्यांनी जिल्हा परिषदेला काम केलं आणि खूप सुरेख असं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना केलं ते सुरेशजी भोरसाहेब, विकासजी लवांडे, त्याचप्रमाणे महिला अध्यक्षा भारतीताई शेवाळे, कात्रज दूध संघाचे डायरेक्टर तानाजीराव जगताप सर या ठिकाणी उपस्थित, मंचकावरती आदरणीय सतीश शेठ उरसळसाहेब, डॉक्टर कुटेजी, पांडुरंगजी सोनवणे, सचिनजी घुले, निवृत्त्यांना बांधल, रविशत जोशी, लक्ष्मणदादा चव्हाण, निगडे भाऊ, माणिकरावजी गोतेसाहेब, लक्ष्मण शेठ बांधल, संजयजी काळेसाहेब, राजेंद्रजी कांचनसाहेब, त्याचप्रमाणे आदरणीय श्यामकांतांना भिंताडे, डॉक्टर दगडे मॅडम, कोलते काकी, सुधाकर आप्पाजी टेकवडे, त्याचप्रमाणे आबा जगताबाय, शेणकर बाप्पू आणि मंचकावरती सगळेच उपस्थित. खरं म्हणजे मी मनापासून आदरणीय रावसाहेब अण्णांचं जे गौरव समारंभाच्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आदरणीय रावसाहेबांना पवार, कार्याध्यक्ष माणिकरावजी झेंडे पाटील साहेब, आदरणीय गरुड सर, शिवाजी बाप्पू शेणकरांचं आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आणि माजी सभापती सारिकाताई इंगळे यांचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो की एवढा सुंदर आणि छान कार्यक्रम आपणच्या 75ला त्या ठिकाणी हा गौरव समारंभ ठेवला आणि विशेषतः आपल्या प्रत्येकालाच या ठिकाणी उपस्थित असलेला आणि या ठिकाणी उपस्थित नसलेलाही प्रत्येकाला वाटतं की कधी ना कधीतरी आपल्या सगळ्यांचाच गौरव समारंभ आदरणीय पवारसाहेबांच्या शुभहस्ते त्या ठिकाणी व्हावा. कारण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये आज साहेबांच्या विचारांचं, साहेबांच्या उंचीचं व्यक्तिमत्व मला वाटतं दुसरं कुठलंच नाही आहे. मगाशी मी माझ्या मोबाईलवरती चेक करत होतो, ताई वादळ आलं आहे समोरून, आणि मी वेदर रिपोर्टवरती बघत होतो. मागून मला माणिकराव गोतेसाहेबांनी हे केलं की किती वाजता पाऊस पडणार आहे. मी जस्ट चेक करत होतो, 1-1.5 तासानंतर पाऊस दाखवतो, कारण पुढे वादळ आलं आणि भरलेलं आहे सगळं. आणि परवा मला वाटतं व्हॉट्सअप ह्याला यूट्यूबला एक कविता आली होती, सोनाली कुलकर्णी ॲक्ट्रेस आहे ना तिने, की पवारसाहेबांचं आणि पावसाचं नातं. खूप सुंदर कविता आहे, आपण सगळ्यांनी ऐकावी ती. खरं म्हणजे एक आठवड्याचं लोकशाही न मानणाऱ्या सत्ताधाऱ्यांचं अधिवेशन त्या ठिकाणी अटेंड करून मी आप्पांच्या गौरव समारंभासाठी वेळेच्या अगोदर त्या ठिकाणून निघून आलो इथे. परंतु आल्यानंतर गेले 4 दिवस आम्ही केवळ ओरडत होतो की तुम्ही दुष्काळी तालुके डिक्लेअर केले, दुष्काळावरती मीटिंग नाही, काय नाही काय नाही. आत्ता आल्यानंतर एक रिलीफ मिळालं की 7 चारा डेपो पुरंदरमध्ये त्यांनी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पण ते रिलीफ यायच्या अगोदर आदरणीय पवारसाहेबांच्या बरोबर वादळ आणि पाऊस पण त्या ठिकाणी आपल्या पुरंदर तालुक्यापर्यंत आलाय. मला निश्चितपणे सांगायचंय आदरणीय साहेब, आम्ही सगळेच तमाम पुरंदरकर असोत, आम्ही निश्चितपणे कुठल्याही आणि कसल्याही परिस्थितीमध्ये खंबीरपणे आपल्या विचारांशी आणि आपल्या सगळ्यांशी बांधलेला आहोत. अनेक गोष्टींची शंका कुशंका अनेक वेळा येत राहते. मगाशी खरोखर कौतुक आहे आदरणीय आपणचं, सुरेशजी भोरसाहेबांनी सांगितलं असेल, विजयराव कोलतेंनी सांगितलं. खरं म्हणजे 1972 पासून माझे वडील असतील आदरणीय, मला वाटतं सुदाम आप्पांच्या बरोबर अरुणाप्पा वगैरे बरीच 4-5 मंडळी होती. 1975 पहिल्यांदा ट्रकचा व्यवसाय माझ्या वडिलांनी सुरू केला आप्पांच्या बरोबर, तेही दादासाहेब जाधवरावांचे त्या ठिकाणी कार्यकर्ते होते आणि सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे 6 की 7 ट्रक एकत्रित आणले होते. आजही आमच्या परिवाराचा तो ट्रक त्या ठिकाणी आहे. मलाही कल्पना नव्हती माझे वडील गेल्यानंतर, जसं पहिल्यांदा माझं आणि आपणचं इंटरॅक्शन झालं त्यावेळेस खरं म्हणजे आपणनी मला ही गोष्ट त्या ठिकाणी सांगितली. आणि हे खरं आहे, भोरसाहेबांनी मगाशी सांगितलं, झेंडेसाहेबांनी त्याचा उल्लेख केला, खरं आहे की 1972 पासून जिथे आप्पा आहेत ना तिथे विजय. आणि त्यामुळे मला वाटते ताईंच्या मनामध्ये निश्चिंती असली पाहिजे. आणि मी विनंती करेन आपल्या पुरंदरवासियांच्या साहेबांना की आपण बाहेर पडलं पाहिजे. 12 बारामती लोकसभेची जबाबदारी
आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी सक्षमपणे घ्यायला तन मन धनाने त्या ठिकाणी उभ्या होतो. आज खरोखर परिवर्तनाची विचारांची लढाई त्या ठिकाणी चालू आहे. मगाशी सुरेश बोरांनी खूप चांगली कल्पना त्या ठिकाणी दिली आणि ती कल्पना त्यांना आपणनी दिली होती. खरं म्हणजे आपणनी मला नाही कल्पना दिली, नाहीतर नाही साप मिळाले तरी कुत्री तरी एक 25-30 घेऊन गेलो असतो मी. परवाच मी त्या ठिकाणी उल्लेख केला की कुत्र्यांचं आता जसं बिबट्याचं पार्क होतं तसं कुत्र्यांचं पार्क केलं पाहिजे, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी भटकी कुत्री वाढली आहेत. परंतु खरोखर मला आपल्या सगळ्यांना सांगायचं की आज ज्या विश्वासाने आणि विचाराने विधिमंडळ असेल किंवा संसदेमध्ये आपण सगळी मंडळी त्या ठिकाणी आम्हाला प्रतिनिधित्व म्हणून पाठवता, तिथे लोकशाही जिवंत आहे की नाही हे जिवंतपणे तुम्ही आम्ही सगळेजण बघतोय. आज दुपारी लॉबीमध्ये काय झालं हे उभ्या महाराष्ट्राला समजलं. आता लॉबीमध्ये कॅमेरे नसल्यामुळे आणि आता विधिमंडळामध्ये सुद्धा कॅमेरे आहेत ना, काही गडबड असली की आम्ही वेलमध्ये जर उतरलो तर इथं सगळे कॅमेरे आहेत ना, हे अध्यक्षांच्या खुर्चीकडे जातात, काय चाललंय ते दिसलं नाही पाहिजे, अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे. आणि मला निश्चितपणे जास्त आपल्या सगळ्यांनाच आदरणीय साहेबांचे विचार ऐकायचे आहेत, परंतु मला सांगायचं आहे पुरंदर तालुक्यामध्ये आज दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. आदरणीय आप्पांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वच मंडळी त्या ठिकाणी काम करतोय. सुप्रियाताई आम्ही सगळेजण खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी काम करतोय. पाण्याची समस्या असेल, दुष्काळाबरोबर आज अनेक वर्ष आपण सगळे झुंजत असताना आदरणीय पवारसाहेबांच्या संकल्पनेतून पुरंदर उपसासारखी योजना या तालुक्यामध्ये आली आणि पूर्वेकडचा भाग थोड्याकार का प्रमाणात का होईना सुजलाम सुफलाम झाला. अनेक योजना त्या ठिकाणी आल्या. आपणचं योगदान 1970 दशकापासून या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आहे. नेहमीच विचारांशी लढाई आपणनी त्या ठिकाणी केली. त्या ठिकाणी विचारांची लढाई करत असताना नेहमीच जिथे चुकेल तिथं कान पकडणारे आप्पा त्या ठिकाणी आहेत. आम्ही जरी चुकलो, आम्ही जरी एखाद्या निर्णयामध्ये चुकलो कुठे, तरी सुद्धा आप्पा नेहमीच आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करायचं काम निश्चितपणे करतात. आम्ही सगळी मंडळी मंचकावरती असेल किंवा मला वाटतं खाली असेल, एक वेगळ्या विचारांने आप्पांच्या बरोबर अतिशय वेगळ्या नात्याने त्या ठिकाणी जोडलं गेलेलं आहे. माणिक दादा मगाशी म्हटले की आम्ही नातेवाईक आहोत, परंतु दादा मला सांगायचं की नात्यापेक्षाही वरचं नातं आदरणीय सुदामाप्पांच्या बरोबर आमचं सगळ्यांचं त्या ठिकाणी आहे. त्याला वेळ नाही लागत, एखादं नातं जोडायला वेळ नाही लागत आणि ते नातं एकदा जोडलं गेलं ना की ते तुटत पण नाही. आणि खरोखर आप्पा मला सांगायचं की आपलं योगदान, आपलं मार्गदर्शन, मगाशी विजयदादा म्हटले की खूप राग पटकन येतो आप्पांना, परंतु मला आठवतंय 2019 निवडणुकीमध्ये आपण एक गोष्ट सांगितली होती, ती आजही तंतोतंत मला वाटतं आपण या ठिकाणी बसते आणि ती म्हणजे आपण सगळ्यांनाच माहिती. आता येत्या 23 तारखेनंतर आपल्याला सगळ्यांनाच शिखर शिंगणापूरच्या यात्रेला जायचंय आणि आपण ती गाजराची गोष्ट सांगितली होती. मला वाटतं आपण ती सांगतील, मला मी जास्त वेळ घेणार नाही. परंतु त्या जत्रेतल्या गाजराची गोष्ट मला वाटतं तुम्हाला आम्हाला परत एकदा 2024 आप्पांच्या मुखातून आपल्या सगळ्यांना ऐकायची आहे. आप्पांचे आशीर्वाद, आप्पांचा गौरव आज या ठिकाणी होत असताना नेहमीच आप्पांनी आणखी उंचीवरती त्या ठिकाणी जावं एवढीच शुभेच्छा पुरंदर हवेलीच्या जनतेच्या वतीने मी या ठिकाणी देतो. आदरणीय साहेबांना त्या ठिकाणी विश्वास देतो. तुमचे विचार, तुमची प्रेरकता, तुमचं नेतृत्व आणि तुम्ही इथून पुढचे 50 अजून तुम्ही आम्हाला हवात एवढंच या ठिकाणी सांगतो. आदरणीय आप्पांना आजच्या 75 निमित्ताने खूप मनापासून पुरंदर हवेलीच्या जनतेच्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने आणि कैलासवासी चंदुकाका जगताप मित्र परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.